शिवशंकर सुतकुमार नंदना सिद्धि प्रदायक श्री गजान कत्तित गदत कत्तित तागन तागतित कत गति गलंबो धर विघ्नेश्वर गणेश गणपति जगत रक्षक अरितम प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा। नितीन वारे नमस्कार आणि नितीन पवार नमस्कार दोन्हीही नितीन आणि नितीन वारे हे आहेत हे कमलाकर वारे यांचे पुत्र आणि आपण जाणवलं की नाशिकमध्ये तबला रुजवण्याचं काम ज्या त्रिकुटाने केलं त्याच्यात कमलाकर वारे भानुदास पवार आणि आत्ताच ज्यांचं निधन झालंय ते विजयकाका हिंगणे या पिढीचा वारसा खऱ्या अर्थाने जर का कोणी पुढे चालवला असेल तर तो या दोघांनी आणि पिताश्रींकडनं मिळालेला हा ऐवज ते नुसतं जोपासत नाही आहे तर ते त्यांच्या पुढच्या पिढीला दिला आहे त्यांचे दोघांचेही पुत्र उत्तम तबला शिकतायत वाजवतायत आणि नाशिकमधल्या अनेक विद्यार्थ्यांना हे दोघंजणं तबला शिकवतायत माझं चुकत नसेल तर मला वाटतं 5,000 विद्यार्थी नाशिकमध्ये तबला शिकतायत आज तर अशा या तबल्याच्या मैफिलीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा। ही एक छान सुरुवात तुम्ही केली ही पेशकस करून गणेश वंदनेची आणि आज आपण दिवाळीच्या या माहोलमध्ये बसलेलो तुम्ही दोघंही अगदी नाशकात राहणारे लहानपणापासून इथेच वाढले एक गल्ली अलीकडे पलीकडे राहणारे काय आठवत आहे तुम्हाला नाशिकच्या दिवाळीचं? पहिले तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि देशदूत परिवाराने आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार। दिवाळी म्हटलं की लहानपणाच्या जास्त गोष्टी आठवतात अगदी आणि ज्या भागामध्ये आम्ही राहिलो आहे आपण सगळेच राहिलो त्या भागामध्ये त्या भागातल्या दिवाळीचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल तर ती सगळी मध्यमवर्गीय अशी दिवाळी आहे। तिथे कुठेही बडेजाव करणारी पब्लिक राहत नव्हती हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे दिवाळीला घेतलेला एकच ड्रेस दिवाळीचा 6 दिवस घातला पाहिजे म्हणजे ज्याचा रंग शेवटच्या दिवशी ओळखेन असा होईल असा व्हायचा इथपर्यंत तो घालायचा असायचा आणि दिवाळीला एकच मिळायचा वर्षभरात दिवाळीला एक मिळायचा वर्षभरातनं एक ड्रेस आणि आमच्या घरात मला 4 बहिणी मी एकटा त्यामुळे समकालीन ज्या बहिणी होत्या ते फटाक्यांचं सुद्धा वाटप असायचं आणि मुलगा असल्या कारणाने ते जरा चंचलता असल्या कारणाने जे दिलेत ते पहिल्या फटक्यात उडून मोकळे व्हायचे आणि मग बहिणींचे फटाके आपल्याला कसे मिळतील याच्याकडे तो जास्त ओढा असायचा। अशा छोट्या छोट्या फार पण दिवाळीच्या रंजक आठवणी आहेत। अगदी अगदी सर तुमच्या काय आठवणी? पहिल्यांदा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि देशदूतने आम्हाला बोलवलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। तसं नितीनने सांगितलं त्याप्रमाणे गावात राहणारे आणि आम्ही सगळे बरेचसे आर्टिस्ट लोकांची गल्ली म्हणता येईल की वारे आहेत नंतर दसकर आहेत मोहन आहेत हे सगळे आम्ही एकत्र भेटायचो म्हणजे त्या काळी म्हणजे लहान लहान असताना म्हणजे मोहनला बोलवणे नितीनला बोलवणे आपली ती फटाक्याची पिशवी घ्यायची आणि एक 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 फटाका उडवायचा आणि बाकी फराळ बिराळ त्या गोष्टी सगळ्या जास्त सोडायची आणि एक 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 फटाका फटाका वाजवायचा अतिशय रंजक अशा या गोष्टी। अजून एक मला छोटीशी आठवण सांगतो आहे खूप रंजक अशी
की माझा जन्म झाला तेव्हा नाशकात पूर आला होता आणि ते संपूर्ण नदीच्या काठचं घर, त्यामुळे संपूर्ण 14 फूट पाणी घरात होतं. त्यामुळे आमची रवानगी मामाच्या घरी माझी केली होती लहानपणापासून. सुद्धा तो एक भाग म्हणून मला तिथे दिवाळीला आंघोळीला बोलवायचे, म्हणजे मी घरची आंघोळ करायची, मामाकडे जायचं, ते लोक मला आंघोळ केल्याशिवाय फटाके द्यायचे आणि त्या फटाक्याच्या लालसेने 2-3 मामा एका खाली एक राहायचे. ह्या प्रत्येक मामाकडे मला आंघोळ करावी लागायची तेव्हा ते मला म्हणजे आठवण जुनी आली. फटाक्यांचा विषय निघाला म्हणून थोडंसं अजून एक छोटी, आमचा पूर्वी माझ्या भावांचा पूर्वी स्टॉल असायचा फटाक्याचा स्टॉल. तर आम्ही विकत घ्यायला वगैरे ते कोणी यायचं, आम्ही ते दुकानात बसायचो. नंतर वडिलांना आम्ही घेऊन गेल्यानंतर 200 रुपयाचे फटाके त्यावेळेस खूप यायचे. मग आम्ही घरी आल्यानंतर त्याची खरी किंमत काढायची किंवा आपल्याला 1000 रुपयाचे फटाके 200 लाच मिळाले. अगदी अगदी खूप छान आठवणी आहेत, त्या रम्य आठवणी आहेत. पण तुमच्या घरातच एकंदरीत तबला दोघांच्याही आणि तुम्ही कलाकार अनेक घरात येतात आता बघितलेले आहेत, असं काही झालंय दिवाळीच्या वेळेस कोणी कलाकार आले आणि खूप गप्पांचा रंगला किंवा तबल्याची मैफिल सुरू झाली, असं काही आठवतंय? हे तर आहेच, म्हणजे कलाकार घरी येत होते. आता यांचे बाबा म्हणजे भानुदासजी पवार, आमचे गुरुजी, माझे वडील आणि बीजी काका यांनी त्या वेळेचा तबल्याचा जो प्रचार आणि प्रसारासाठी जो भाग घेतला ना, त्यावेळेचं महत्त्वाचा त्याच्यातला हा घटक होता की त्या कलाकारांना आपल्या घरी आणायचा, त्यांची प्रचंड सेवा करायची आणि त्यावेळेचे जे उभरते कलाकार होते त्यांना त्यांच्या समोर बसवायचं आणि यांना काहीतरी तुम्ही शिकवा, असं हा एक मोठा खरा उद्देश आहे आणि दूरदृष्टी होती त्यांची की पुढे जाऊन काहीतरी या कलाकारांना मिळेल. पण त्याआधी एक परंपरा नाशिकमध्ये होती दिवाळीची, ती अशी होती की हे मेनरोडवरचे जे गणपती मंदिर आहे ह्याला विनायकबाबा परांजपे ही संगीताची बाजू सगळी व्यवस्थापिक आहे ते बघायचं, त्यांचा आर्कीवर वाडा पण आहे. आणि दुसरे नाशकातले एक लिजेंडरी गायक होते सरवटे बुवा, तर ह्या दोघांकडे प्रथा दिवाळीची अशी होती दिवाळीच्या 2 दिवसांमध्ये की ते कलाकार रात्री 10 गायला बसायचे नाशकातले सगळे आणि पहाटे 5-5:30 पर्यंत गाणं चालायचं. त्या 5:30 गाणं संपल्यानंतर विनायक मग सगळ्या कलाकारांना स्वतःच्या हातानं तेल लावून मॉलिश करायचं, उठण्याने ते गरम पाणीने आंघोळ व्हायची, मग फराळ करायचा आणि मग प्रत्येक जण घरी जायचं. म्हणजे मला नाही वाटत महाराष्ट्रात किंवा कुठे अशी परंपरा कुठे असेल, ही खऱ्या अर्थाने कलेची आणि कलाकारांची असलेली एक आदरभाव. मला इतकं अप्रूप वाटलं की सगळे कलाकार बसले, त्यांची मॉलिश चालू आहे आणि मग ते सगळ्यांचं ते मोठा चौक आहे त्यांचा, तिथे ते गरम पाण्याने आंघोळ, मग एकत्र फराळ, हे किती मजा येत असेल त्यावेळेस असं मला ते वाटतं. अगदी अगदी. तुम्हाला काही असं आठवत आहे की कलाकार घरी आले होते कधी आणि तसे नेहमी नेहमी यायचेच ना, म्हणजे कलाकार दिवाळी काय आणि बाकीच्या गोष्टी, कलाकार घरी आला की दिवाळी, दिवाळी ही म्हणजे सर्वात महत्त्वाची दिवाळी की म्हणजे नारायण जोशी यायचे, नानामळ यायचे, गुलवडी यायचे, तर ते आले ते आले की बरं, जसं नितीनने सांगितलं की विद्यार्थ्यांना बसवणे, त्यांच्याकडनं रियाज करणे, हीच आमच्यासाठी दिवाळी. त्यावेळेस तेव्हा तुम्हाला असं काही झालं का की आता दिवाळी आली आहे की सगळ्या मुलं दंगा करतायत, सगळ्यांना सुट्ट्या असायच्या, फटाके उडवत आहेत, पण तुम्हाला तुमच्या पिताजींनी म्हटलं नाही पहिले रियाज? हा एक विषय होता, कारण त्यावेळेस मी आणि नितीन आम्ही सहअध्यायी, आम्ही तो जरी त्यांच्या भानुदास पवारांचा मुलगा असला तरी क्लासमध्ये वेगळं नव्हतं त्याला, तो क्लासमध्ये आमच्यासारखा सगळ्यांसारखा. आणि मग ते परीक्षा असेल, तुमचं काही ठरलेलं असेल, तर त्यावेळेचा तो त्यांनी दिलेला होमवर्क, मग ते दिवाळी बिवाळी त्यांच्या दृष्टीने काय, आणि मी सुद्धा त्यांच्या मित्राचा मुलगा आहे म्हणून वेगळी वागणूक हा विषयच नाही आहे. जे पाहिजे जेव्हा पाहिजे ते झालंच पाहिजे, नाही तर मग घरी जा. म्हणजे असं सांगणारं गुरु मी पहिल्यांदाच पाहिलं की नाही हे जमत नाही ना, सोडा घरी जा. आणि त्यांनाही माहिती होतं की हा घरी जाऊन परत फटके खाऊन येणारच. तुमच्या गुरुजींकडनं काही शिकलेले तुम्ही आठवत आहे की हे आम्हाला अगदी भानुदासजींनी शिकवलं? अगदी पूर्वी मला आठवतं की माझ्याकडे माझी जुनी वही आहे, मला वाटतं काहीतरी 78-79 ची असावी ती, मी 8-9 वर्षाचा असताना
तेव्हा मला त्यांच्याकडे पाठवलं होतं वडिलांनी. तर नाना तिट घे घे तिट असा एक आमचा अक्षर साधनेचा पहिला धडा आहे जो अजूनही आम्ही सगळ्या मुलांना शिकवतो. तर तो सरांनी त्यांच्या इतक्या सुबक अक्षरात लिहून दिलेला तो माझ्याकडे अजूनही आहे. त्याच्यावरती तारीख टाकलेली, कुठलीही गोष्ट लिहिताना आधी वरती श्री लिहिणं, त्यांचं इतकं मोजून मापून ते काम होतं. आणि ती त्याची जी लिहिण्याची पद्धत आहे ना, त्याचं अक्षरसुद्धा बाहेर गेलं आहे. तेवढं सुद्धा जन्मात जमलं नाही आम्हाला इतकं सुरेख. त्यांना एक गुरुला म्हणून दिवाळीची भेट अशी तुम्ही तबल्यातनं काय द्याल? तर मी बऱ्याच गुरूंकडे शिकलो, पण मी नंतर नारायण जोशींकडे, पंडित नारायण जोशींकडे जेव्हा शिकलो ते नाशकात होते, तर तिरोखा खासाहेबांच्या काही रचनांचा अभ्यास करण्याचा मला योग आला. त्यांच्याकडनंही मला काही शिकायला मिळालं. तर तबल्यामध्ये गत असा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये एक सिम्बॉलिक असतं, ते म्हणजे निसर्गातल्या किंवा आपल्या व्यवहारी जगातल्या काही गोष्टींना समोर ठेवून रचलेले असते. जशी दुधारी तलवार असते तशी एक दुधारी बंदिश पण असते. म्हणजे जसं दिन गिडान दिन गिडान दागनाक दिन दागनाक दिन धातक तिकट घिनकटकट घिनकटकट नक किटक नक किटक घन किटक घन किटक दा दा गिन दा दा गिन त्रिकट दा. ही दुधारी बंदिश एकच पॅटर्न आहे, पण त्याची लय बदलेल. जशी एक बंदिश असते ती दुमुही असतं. पूर्वी असं एक प्रघात होतं की दोन तोंडाचा साप आहे. म्हणजे ज्या फ्रेजनी ती बंदिश सुरू होईल त्याच फ्रेजनी त्याचा शेवट होणार. म्हणजे जसं धाकटकट धाकटकट धरकटकट दी तकती ती ती ना ना नगदिरकट घेतली गणना नागे तिट घेना कडक ती कत धाकेना धातक धिना गर्दी गण धाकडा ती ती ना 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 त्रिक धाकटक धारकटक धिरकटक धा. त्याच पॅटर्नने तो तिथे संपतो. तर फक्त एक मी तुम्हाला वाजून दाखवतो. काही दोहे असतात, त्या दोह्यांवर रचना केलेल्या असतात. तर एक दोहा असा आहे, तेन तेन्ना 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 झडत पत्त झड जात पत्त झड गैर पत्त काही पत्त नसा, असा दोहा आहे. ह्या दोह्याला समोर ठेवून रचना केलेली. तर पहिले दोहा म्हणतो, झडत पत्त झड जात पत्त झड गैर पत्त काही पत्त न झड गे उडत भ्रमर उड जात भ्रमर उड गैर भ्रमर काही भ्रमण रुजले खिलत कवल खिल जात कवल खिल गैर कवल काही कवल न गे तिरकतिकतान धिट धिट कतान धिन गिन क्रधान घिन घिंगड नाड धिन धिधिक धाड घिन तिधकृतिक धरिकृतिक तिधकृतिक धरिकृतिक तिधकृतिक धरिकृतिक. अशी ती एक रचना आहे या दोह्यांची असते ती. तर ती मी एक वाजून दाखवतो. तान धिट धिट कताल धिन धिन कताल घिन घिंगड नाड घिन धिक धाड घिन सिम्बॉलिक रचना असतात. सर तुम्ही काय भेटले आता थोडासा फटाक्याचा आहे जरा विषय निघाला वाटतं. दिवाळी असल्यामुळे थोडा लढी नावाचा एक प्रकार आहे तो मी जरा थोडासा प्रयत्न करतो थोडासा वाजवण्याचा. दिवाळी म्हटली आणि आता तुम्ही तुमच्या मुलांकडे बघतात, तुमची
मुलं मोठी झालेली आहेत, पण तुमच्याकडे खूप लहान लहान मुलं शिकायला पण येतात. एकंदरीत हा वारसा पुढे देताना काय भावना आहे तुमच्या मनामध्ये? कसं बघताय की आपल्याला आपल्या पिताजींनी दोघांनीही तुम्हाला तुमच्या गुरुंनी जे काय दिलंय ते पुढे आपल्याला न्यायचं आहे? आणि ज्यामुळे म्हणजे मला इथं नक्कीच असं सांगायला आवडेल की हा एक सगळा जो मगाशी तुम्ही उल्लेख केला की तबल्याचा माहोल नाशिकमध्ये त्याच्यामुळे बदला आणि आज तो इतका विस्तारतोय, तर या सगळ्याकडे तुम्ही कसे बघता? काय झालं, हा खरा इतिहास अगदी 50-60 वर्षापूर्वीचा आहे. आमच्या बाबांनी किंवा ह्या सरांनी मिळून जे सुरू केलं, पण आताच्या काळामध्ये जेव्हा ह्यांनी तबला प्रोफेशन घेतलं, मी पण घेतलं, किंवा आमच्याकडून मिलिंद होता त्यांनी पण घेतलं, आणि आमचे जे काही मोठे गुरुबंधू होते त्यांनी घेतलं, पण ह्याच्यामध्ये आम्हाला असं एक जाणवलं की आता गेल्या 5-6 वर्षामध्ये त्याच्यामध्ये इतका बदल झाला आहे की आज नाशकामध्ये जवळपास 16 इंटरनॅशनल स्कूल आहेत. या प्रत्येकामध्ये स्वतंत्र तबल्याचा विभाग आहे आणि जवळपास 5,500 मुलं आज तबला शिक्षण घेत आहेत, जे दरवर्षी गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेला 100 मुलं शेवटच्या विशारदच्या परीक्षेला बसलेली असतात, एवढं क्रेडिट ह्याचं ऑफिशियल आहे आपण ज्याला म्हणतो. आणि दुसरं सांगायचं म्हणजे की नितीननं आणि मी असे 5-6 वर्षापूर्वी विचार केला होता की तबल जी आहेत नाशकात 100 क्लास आहेत तबल्याचे, तर मग हे सगळे क्लासेसचे विद्यार्थी आपण एकत्र आणूया, आपण काहीतरी एक नवीन उपक्रम करूया. आणि याची सुरुवात तुलाच माहिती आहे की आपल्याच बोलण्याने झाली होती आणि त्याला मूर्तरूप सुद्धा मंदिरातच मिळालं होतं. तर आम्ही जी पहिली गणेश वंदना वाजवली ही आम्ही जो अनुभूती कार्यक्रम करतो त्या अनुभूती कार्यक्रमाची सुरुवात असते ती, म्हणून आम्ही ती केली. आणि मला सांगायला आवडेल की पहिला कार्यक्रम जो आपण मंदिरात केला तेव्हा 50 मुलं होती आणि तेव्हासुद्धा आश्चर्य वाटलं होतं की 50 मुलं वाजवत आहेत. आणि ह्याची संख्या नंतर आमची 1200 मुलांवर गेली, जो आम्ही गुढी पाडवा मार्चमध्ये गंगेवरती केला होता. नंतर अनेक ठिकाणी आम्ही तो कार्यक्रम केला, पण आम्हाला एवढा उत्साह मुलांपेक्षा पालकांचा जास्त की काहीतरी होतं आहे, ते एकत्र येतात. ते म्हणजे एका पालकानं सोमेश्वरच्या मंदिरात आमचा पहाटे कार्यक्रम होता आणि महाशिवरात्रीला सोमेश्वरला प्रचंड गर्दी असते आणि तिथे कार्यक्रम होईल का आणि एवढ्या लांब पालक येतील का याची माझी आदल्या दिवसापर्यंत ही चर्चा की अरे आपण बोलून तर ठेवलं आहे, पण तुला सांगतो की तिथे गेल्यानंतर आम्ही जाण्याच्या आधी अनेक पालकांनी त्यांची जागा घेऊन असे तबले मागून आणि त्याचा एक सुंदर फोटो एका पालकांनी काढला की सगळे जवळपास 300-400 तबल्यांचे जोड मांडलेल्याचा एक फोटो, पण तो पहाटेच्या ह्याच्यात सुद्धा एवढे पालक आले. आणि हे आम्हाला असं वाटतं की कुठेतरी पुढे ते चाललंय, जे आता मुलं ह्याच्यात पडतात ते अनेक मुलं म्हणजे आता नितीनचेच विद्यार्थी माझे की ते अभ्यासात पण खूप हुशार आहेत, त्यांच्या पालकांचा ओढा असतो की त्यांनी इंजिनिअरिंग डॉक्टर करावं, पण ते मुलं हटून बदली की आम्हाला तबला करायचं अशी पण सिच्युएशन दिसते. सर तुम्ही कसं बघताय की एकंदरीत हा वारसा पुढे चालवताना खूप जबाबदारी वाटते? जबाबदारी तर आहेच आणि मुलं पण इंटरेस्ट घेत आहेत. म्हणजे असं आहे का नाही की बरेच आता माझ्याकडे जे शिकणारे आहेत की त्यांना प्रोफेशन पण करायचं आहे की ह्याच्यात, आणि बरेच विद्यार्थी आहेत. आता माझ्याकडले शिकल्यानंतर गुरुकुल आजकाल गुरुजींकडे पण दोघं तिघं जण आजकाल माझा मुलगा पण जातो आहे आणि ते पण त्याच दृष्टीने बघतात की तुम्ही याच प्रोफेशनमध्ये काहीतरी करा. आणि आहे भरपूर स्कोप आहे, आज कॉलेजेसमध्ये शिकवलं जात आहे बऱ्याच म्हणजे तबला बऱ्याच ठिकाणी वाजला पण जातं, आता फ्युजनसारख्या ठिकाणी वाजला जातो. त्या दृष्टीने मग सगळे विद्यार्थी शिकतात म्हणजे त्यात काही डाऊट नाही. सुंदर माहोल आहे सर दिवाळीचा. आपले प्रेक्षक जितके आपल्या गप्पांमध्ये मग्न झालेत तसं मला वाटतं काहीतरी चीज त्यांना ऐकायला एवढे, तर काय पेश करणार तू? एक छोटासा रेला वाजवण्याचा प्रयत्न करतो.
विषय काढला तर ते चलन रव असा एक आमच्याकडे तबल्यामध्ये प्रकार असतो की जसं आपण गाण्यामध्ये आलाप आणि तान, आलापामध्ये त्या स्वरांमध्ये अंतर असतं, तानेमध्ये ते त्याची स्वर एकत्र केले असतात, तसंच चलन आणि रव असतं, त्याची फिगर तीच असते पण वरती फक्त भरून वाजवलं जातं, असं एक चलन रवचा प्रकार वाजवायचा प्रयत्न करतो. तसं दरवर्षी आता गेल्या म्हणजे गेल्या 10 वर्षाचा हा खूप मोठा फरक आहे. कारण आमच्या लहानपणी आम्हाला अशी चौकाचौकत होणारी गाण्याची मैफल आठवत किंवा अगदी दिवाळी पहाट आहे आणि इकडे कार्यक्रम तिकडे असं नव्हतं. ती सुट्टी म्हणजे सुट्टीच असायची. आता हे जे मी सांगतो हे आमच्या बाबांच्या काळातल्या गोष्टी सांगतो की ते एकत्र जमणं गाणं करणं, पण आम्ही अगदीच लहान होतो हे त्यांच्याकडनं ऐकलं. पण आता गेल्या 10 वर्षामध्ये हे जे काही गाण्याचं सगळीकडे प्रोग्राम होता ते सारखे, म्हणजे एक पाडवा पाठ मला मागच्या इलेक्शनच्या आधीची आठवते की नाशकात 65 पाडवा पाठ होते. 65 ठिकाणी पाडवा पाठ चालू होत्या. त्या दिवशी साऊंडवाला सुद्धा मिळत नव्हतं, इतके सगळे कलाकार आणि सगळे बिझी होते. पण त्याच्यातल्या काही पाडवा पाठ ज्या आहेत ना त्या 100% क्लासिकलला वाहिलेल्या आहेत. जसं आपण आता शाहू खैरांच्या पारावरचे घेतो, पिंपळ पारावरचे, की 19-20 वर्ष ते चाललंय, अव्याहतपणे चाललंय. आणि त्या भागामध्ये क्लासिकलनी सुरुवात करून संपूर्ण माहोल टिकवायचा हे तसं कठीण आहे, पण तरीसुद्धा एवढं धाडस दाखवून 100% ते क्लासिकलला वाहिलेलं आहे. आणि तिथे येणारा कलाकार, म्हणजे मी आता त्या आयोजनात पण असतो त्यामुळे मला माहिती आहे की किशोरीताई जेव्हा आल्या होत्या, किशोरीताईंच्या कार्यक्रमाची आठवण होऊन त्या आयोजनात आम्ही पण होतो सगळे, आम्हाला ते माहिती होतं. पण त्या कलाकार आणि माणूस ह्याच्यातला जो फरक असतो की स्टेजवरनं उतरल्यानंतरचा, असे त्यावेळेचे अनेक अनुभव आल्यामुळे तो कार्यक्रम एक तर खूप उशिरा सुरू झाला आणि किशोरीताईंचं गाणं म्हणून लोक अगदी 4:30 पासून येऊन बसलेले, किशोरीताईंचं ढाकीफळ्यांच्या घरी त्यांची व्यवस्था केली, प्रचंड थंडी होती आणि तानपुरे लावण्याचा कार्यक्रम ढाकीफळ्यांच्या घरी दरवर्षी असतो, म्हणजे तो सुद्धा पाहण्यासारखा आहे. म्हणजे नंदूच्या घरातलं त्या दिवशीचं वातावरण अनुभवण्यासारखं असतं, इतकी सुंदर खातरीदारी तो करत असतो. आणि त्या नंदूच्या घरातल्या देवघरापाशी त्या गेल्या आणि त्यांना असं वाटलं की इथे ध्यान लावावं आणि त्या बसल्या. बरं, ताईंना कोण उठवणार की कार्यक्रमाला चला, कार्यक्रमाला चला, कोण सांगणार? वेळ होऊन चालली, सगळं गेलं, सगळं झालं, त्यांचं 1.5 तासांनी ध्यान आटोपल्यानंतर मग त्या उठल्या. तोपर्यंत 7:30 कार्यक्रम सुरू व्हायला झाला.
आणि मग असं ठरलं की आपला जो रिवाज आहे साडेपाचचा तो काही होत नाही, व असे मोठे कलाकार येतात. तेव्हा एकदा झालं आता मला तेही आठवत आहे सर त्या मैफिलीचं की साडेसातला सुरू झालेली मैफिली, तर वेळेस साधारण साडेनऊ पर्यंत मैफिल आटपते पण ती मैफिल बारा पर्यंत चालते. आणि झालं काय की तिथे आजूबाजू सगळे दुकानदार, पाडव्याचा दिवस आहे त्यांचा, तो धंद्याचा दिवस असतो. अक्षरशः सांगतो की प्रत्येक दुकानदार आपल्या शटरच्या बाहेर उभा की बाई कधी संपवत आम्ही आणि ऐकत होते. आणि आयोजक जे आहेत शाहू महाराजांना ते प्रेशर येत होते की अरे खूप चाललंय, एवढं नसतं हे की लोकांनी त्यांनाही ती हे आहे ना की एवढे लोक आहेत, बोलत कोणी नाही पण ते कळत असते की अरे धंद्याचा दिवस आहे. त्यांनी तुला म्हणजे सांगायला आठवले की त्यांनी सांगितलं की असे कलाकार नको व्हावं परत खूप होते आपल्याला. किशोरी ताईंचे सलग 2 ते 3 वर्ष फोन येत होते महाराजांना की मला परत यायचं आहे. हे त्या सगळ्या भागाचं आणि तिथे जी देखरेख असते माहोल होतं त्या माहोलचं यश असतं. अगदी खरं, म्हणजे अगदी ते स्टेज लावण्यापासून जी 2 दिवस तयारी सुरू होते आणि व्हॉलेंटरीली परिसरातली सगळी लोक त्या कार्यक्रमाच्या आयोजनात जे असतात. मला वाटतं अशीच आठवण मुकुल शिवपुत्रांच्या गाण्याची आहे, नाही का? मुकुल शिवपुत्रांना तर गाण्याच्या आधी 6 महिने आणि गाण्याच्या नंतर 6 महिने राहायला आणलं होतं. आणि आमचा जुना वाडा जो होता तिथेच ते राहत होते. आणि कार्यक्रम करत नाहीत मुकुल शिवपुत्र जे आहेत, ते कार्यक्रमाला येत नाही, कार्यक्रम करत नाही, ते वेळेवर येतच नाही, निघून अशा ज्या काही वल्गना असतात ह्या महाराजांना सगळ्या माहिती होत्या. पण ते तिथेच राहिल्यामुळे महाराज त्यांच्याशी अतिशय स्पष्ट बोलायचे की तुमच्या बाबत असं आहे बा, आम्ही ऐकलेलं तुम्ही आमचा कार्यक्रम होणार आहे की नाही, आम्ही ते ठेवलं आहे, ते म्हणे तुमचा कार्यक्रम होणार. आणि कुठेही घडली नसेल अशी एक गोष्ट ठरली की 4 वाजता मुकुल शिवपुत्र स्टेजवर जाणार होते आणि त्यांनी तानपुरे लावायला घेतले आणि तिथे ब्रह्मवृंदांच्या त्या मंत्रोच्चारात त्याची सुरुवात असते. ते बिचारे सगळे खाली उभे होते, यांचे तानपुरे लावून झाले, साऊंड चेक झाला. म्हणजे आम्हाला सगळ्यांना वाटलं की ते आता उतरतील, हे सगळं सुरू होईल, त्यांनी गाणं सुरू करून काही पुढे करता आलं नाही, प्रस्तावना नाही, स्वागत नाही, परिचय नाही, मंत्रोच्चार नाही, काही नाही, गाणं सुरू केलं. पण जसं त्यांनी गाणं सुरू केलं त्याच्यानंतर जो स्वर्गीय आनंद होता तो अवर्णनीय. अशा कैक मैफिली आहेत नाशिकच्या या दिवाळी पहाटच्या, पाडवा पहाटच्या, आणि त्याच्या अनेक अशा असलेल्या. तुम्हाला एक नाशिकमध्ये नवीन एक प्रथा म्हणूयात आपण सुरू झाली आणि ती खूप छान नृत्याची सुरू झाली. आणि मला वाटतं प्रत्येक नृत्याला तुम्ही साथ संगतीला तिथे असतात, काय आहेत त्याच्या आठवणी, काय उत्साह असतो त्यावेळेस? धनुत्रदशीला जो रचनामध्ये जो होतो म्हणजे सुरू होऊन बरेच म्हणजे काहीतरी 10-11 वर्ष झाले, त्याचे 5 वर्ष तर मी त्याच्यामध्ये वाजवल्याचं. तो जो सकाळी सगळ्यांचा जो उत्साह असतो म्हणजे सगळ्या त्या मुली येणार आणि पालक येणार ते, आणि तो छान साऊंड लागलेला, सगळीकडे शांतता आहेत, पालक आलेले आहेत सगळे आणि ते सगळे दिवे वगैरे लावलेले आहेत, आणि त्याच्यात फार अप्रतिम अनुभव अतिशय. नाशिकची खासियत आपल्याला म्हणता येईल का? बऱ्याच ठिकाणी म्हणजे आता ज्या ठिकाणी आपण आयोजनात असतो आम्ही तर त्याच भागात असतो, पण बाकी जेव्हा दुसऱ्या दिवशी नेमकी पेपरला सुट्टी असते त्यामुळे त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा ते पेपरमधलं सगळं येतं, पण तो जो प्रत्येक आता तुम्हाला सांगतो इच्छामणी म्हणजे DGP नगरला पण एक फार सुंदर पहाट व्हायचे, म्हणजे तिथे तर मी असं पाहिलं होतं की परिसरातले सगळे नागरिक जमल्यानंतर तिथे मी बऱ्याच वर्ष ती वाजवली पाहत की अर्धा कार्यक्रम झाला की इंटरवल करायचे आणि ते फटाके आणून ठेवायचे आणि सगळ्या नागरिकांनी हवे तेवढे फटाके उडवायचे, अर्धा तास खाणं पिणं फटाके, मग पुढची मैफिल. आणि ते आणून त्यांनी ठेवलेले असायचे, फक्त तुम्हाला जे हवे ते घ्या उडवायचे. किती सुंदर कल्पना आहे, म्हणजे नाशिकच्या सहजीवनाची आणि एकंदरीत नाशिकच्या या कलाभूमीची ही देण खूप मोठी नाशिककरांना आहे. आणि हा आनंद दिवाळीत, हा सुरमई आनंद दिवाळीत हा सगळा नाशिकमध्ये पसरतोय. याच सुरमई दिवाळीसाठी मला वाटतं शेवट आपण दोघांनी एकत्र करावं. निश्चित.
प्रेक्षकांतर्फे पुढे पोहोचवलेला आहे. नितीन वारेजी आणि नितीन पवारजी यांनी हा आनंद देशदूतच्या मार्फत आम्ही तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवतोय. ही दिवाळी तुमच्यासाठी खूप शुभ असो, आरोग्यदायी असो आणि तितकीच आनंदमयी असो, हीच आमची सगळ्यांची शुभकामना. तुमच्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. थँक्यू.